एकदम खेड़े। नमस्कार नमस्कार, नवरात्री स्पेशल मध्ये तुम्ही माझे नवरात्रात स्त्रियांनी कोणते नियम पाळावेत, नवरात्रीत स्त्रियांनी कोणत्या गोष्टी करू नयेत, नवरात्रीमध्ये अखंड दिवा का व कसा लावावा, असे नवरात्रीचे अनेक व्हिडिओ आहेत, ते तुम्ही पाहिलेच असेल। जर पाहिले नसेल तर अवश्य पहा। तसेच मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे। 2022 नवरात्रीचे नऊ रंग, कोणत्या देवीचे नऊ रंग व रंगाचे महत्त्व यांची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। नवरात्र हा हिंदू सण आहे जो देशात वर्षातून दोन वेळा साजरा केला जातो। पहिला म्हणजे चैत्र नवरात्र उत्सव, हा मार्च किंवा एप्रिल या महिन्यात येत असतो, आणि दुसरा शारदा नवरात्र उत्सव, हा ऑक्टोबर ते नोव्हेंबर या महिन्यात येत असतो। आता नवरात्री या शब्दाचा अर्थ संस्कृतीमध्ये नवरात्री असा होतो, आणि हे दोन्ही सण दोन्ही महिन्यात नऊ दिवसाचेच असे हे सण असतात। या नऊ दिवसासाठी नवरात्रीचे नऊ रंग आपण निवडलेले आहेत, तर प्रत्येकाचे आते असे स्वतःचे महत्त्व आहेत। तर असे ह्या नवरात्रीमध्ये देवीने कोणकोणते रंग परिधान केलेले आहेत ते आता आपण पाहूया। तर नवरात्रीचा पहिला दिवस तो म्हणजे 26 सप्टेंबर 2022। या दिवशी देवीने नवरात्रीचा हा पांढरा रंग परिधान केलेला आहे। तर ही देवी आहे ब्रह्मचारिणी, प्रेम आणि निष्ठा दर्शवते, की जी उजव्या हातात जपमाळ आणि डावीकडे पाण्याचे भांडे असलेली ही ती देवी आहे। या देवीने पांढरे वस्त्र परिधान केलेले आहेत। तर तुम्ही त्या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करून आपण आपल्या त्या देवीची पूजा करावी। तर दुसरा दिवस आहे 27 सप्टेंबर 2022। या दिवशी देवीने लाल वस्त्र परिधान केलेले आहे। तर लाल हा काली देवीचा रंग आहे, हे सामर्थ्य आणि उग्रपणा दर्शवतो। या दिवशी देवी चंद्रघटा या देवीने हा रंग परिधान केलेला आहे। तर आपण या दिवशी लाल वस्त्रे परिधान करून लाल रंगाची फळे प्रसाद म्हणून आपण देवीला अर्पण करावीत। या दिवशी आपण लाल रंगाची शक्ती साजरी करू शकता। आपण सौंदर्य प्रसाधन पाहण्यासुद्धा आपण लाल रंगाचा वापर करतात, असा हा लाल रंग आहे। तर तिसरा दिवस आहे 28 सप्टेंबर 2022। तर या दिवशी देवीने रॉयल ब्ल्यू हा रंग परिधान केलेला आहे। रॉयल ब्ल्यू म्हणजे शाही निळा रंग, हा रंग नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीने परिधान केलेला आहे। तर हा रंग कुष्मांडा देवी या देवीने हा रंग परिधान केलेला आहे, की देवी अष्टभुजा देवी म्हणून ही ओळखली जाते, की तिच्या 8 हातामुळे ही देवी आपल्याला ओळखायला येते। तर तिचा असा आहे, तिच्या नावामध्ये अर्थ उबदार ऊर्जा वैश्विक अंडी असा आता अर्थ आहे। नवरात्रीमध्ये निळ्या रंगाचे कपडे आपण परिधान करून आपण कुष्मांडा देवीची आपण प्रार्थना करायची आहे, पूजा करायची आहे। तर या देवीची आपण पूजा केल्याने आरोग्य संपत्ती आणि सामर्थ्य सुधारतं असे हे मानले गेलेले आहे। तर चौथा दिवस आहे 29 सप्टेंबर 2022। या दिवशी देवीने पिवळा रंग हा परिधान केलेला आहे। तर हा पिवळा रंग स्कंद माता या देवीने हा रंग परिधान केलेला आहे, जी भगवान कार्तिकीय ची आई आहे। या दिवशी हळदीचा उदार वापर करा आणि स्वयंपाकासाठी सुद्धा हळद वापरा, असं। आणि आपण त्या दिवशी पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करून आपण स्कंदमातेचा आपण पूजा करायची आहे, असा हा चौथा दिवस आहे। तर नवरात्रीचा पाचवा दिवस हा 30 सप्टेंबर 2022 आलेला आहे। या दिवशी देवीने हिरवा रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहेत। तर हा हिरवा रंग नवरात्रीमध्ये
देवीने परिधान केलेला आहे, तर या नवरात्रीत घालण्यासाठी साजरा करण्यासाठी हे रंग आहेत. नवीन सुरुवात, वाढ आणि प्रजननक्षमतेचे प्रतीक म्हणून हा हिरवा रंग निसर्गमातेचा हा रंग आहे. आणि हा रंग देवी कात्यायनी देवी यांनी हा रंग वस्त्र परिधान केलेले आहे की जिने महिषासुरन राक्षसाचा पराभव केलेला आहे. नवरात्रीच्या दिवशी असा हा कात्यायनी देवीने हिरवा रंग परिधान केलेला आहे की जे महिषासुरन राक्षसाचा तिने पराभव केलेला आहे. पाचव्या दिवशी आपण हिरवा रंग परिधान करून आपण देवीची पूजा करायची आहे. आता सहावा दिवस हा 1 सप्टेंबर 2022 आलेला आहे. त्या दिवशी देवीने राखाडी रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे. आता राखाडी रंगाकडे जाण्याची वेळ आलेली आहे. तो रंग एक शांत आणि मोहक असा रंग अशी त्याची ओळख आहे. राखाडी रंगाचा वापर देवी कालरात्रीच्या चांगुलपणासाठी केला जातो. ही देवी पार्वतीचे सातवे रूप आहे आणि जगातील सर्व वाईट गोष्टींचा नाश करणारी मानले गेलेली आहे. काली आणि कालरात्री एकच आहे असे काही लोक मानतात. याबाबत अद्याप कोणतेही आपल्याला कारण झालेले नाही. तर आपण राखाडी रंग परिधान करून आपण कालरात्री या देवीची आपण प्रार्थना करायची आहे. आपल्या जीवनातील सर्व नकारात्मक गोष्टी काढून टाकण्यासाठी देवीला आपण त्या दिवशी प्रार्थना करायची आहे. तर सातवा दिवस हा 2 सप्टेंबर 2022 आलेला आहे. तर या दिवशी देवीने केशरी वस्त्र परिधान केलेला आहे. केशरी रंग खूप खास आहे. हा एक आकर्षक आणि सुंदर रंग म्हणून ओळखला जातो. तर प्रथम केशरी रंग सहसा उबदारपणा आग आणि ऊर्जेशी संबंधित असतो. तर हा रंग शैलपुत्री या देवीने परिधान केलेला आहे. तर आपण केशरी वस्त्र परिधान करून आपण शैलपुत्री देवीची आपण प्रार्थना करायची आहे. तर आठवा दिवस हा 3 सप्टेंबर 2022 आलेला आहे. तर त्या दिवशी देवीने मोर हिरवा या रंगाचे वस्त्र परिधान केलेला आहे. नवरात्रीचा आठवा दिवस हा 3 सप्टेंबर 2022 आलेला आहे. तर या दिवशी देवीने हिरवे वस्त्र परिधान केलेला आहे. तर या दिवशी देवी सिद्धित्रातीचा हा उत्सव आपण साजरा केला जातो. सिद्धी म्हणजे अलौकिक शक्ती आणि दात्री म्हणजे दाता. तर ती मानवाला अलौकिक शक्ती देणारी अशीही ती देवी आहे. तर त्या दिवशी आपण सिद्धित्रयी ह्या देवीची आपण उपासना करायची आहे. तर नववा दिवस हा 4 सप्टेंबर 2022 आलेला आहे. तर या दिवशी देवीने गुलाबी वस्त्र परिधान केलेले आहे. तर महागौरी हा दुर्गेचा अवतार आहे. लोक तिची उपासना करून जीवनातील सर्व दुःखांपासून मुक्ती मिळवतात. गुलाबी हा रंग शांतता आणि बुद्धीचा रंग मानला गेलेला आहे. म्हणून या दिवशी आपण गुलाबी नवरात्रीच्या रंगात आपले सर्वोत्तम कपडे आपण गुलाबी वस्त्र परिधान करून आपण महागौरी या देवीची आपण प्रार्थना करायची आहे आणि पूजा करायची आहे. असे हे नऊ रंग आपण प्रत्येक दिवशी आपण वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून आपण देवीची उपासना करायची आहे. नवरात्रीमध्ये असे सांगितलेले नऊ रंग आपण प्रत्येक दिवशी आपण वेगवेगळे रंग वापरून आपण देवीची उपासना करायची आहे. तर असा माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.